मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी नारी शक्ती दूत ॲपवरती आता आपला अर्ज पेंडिंग का आहे पेंडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व कधी होणार आहे तुमचा अर्ज पात्र होणार आहे का तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय का याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या ॲपवरती आता पाहता येणार आहे नवीन अपडेट नवीन ऑप्शन या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि नारीशक्ती दूत ॲप या नावाने सर्च करायचं आहे जर पूर्वी आपण नारीशक्ती दूत ॲप इन्स्टॉल केलेलं असेल तर अपडेट ऑप्शन आलेलं दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही इन्स्टॉल केला नसेल तर इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल मोबाईलमध्ये तुमच्या झाल्यानंतर ओपन ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओपन ऑप्शन आलेला आहे त्यावरती आता क्लिक करायचं आहे बाकी कुठेही क्लिक करायचं नाही आहे ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल आता सर्वप्रथम तुम्हाला या ऑप्शनवरून अर्ज करता येणार आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे महिलांच्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढ्या योजना राबवल्या जात आहेत सर्व योजना तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत तिसरं ऑप्शन आहे केलेले अर्ज केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एका प्रोफाईलवरून जेवढे तुम्ही अर्ज केलेले आहात सर्व अर्ज दाखेल एका अर्जावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत वरच्या पट्टीमध्ये सर्वप्रथम पहिलं ऑप्शन आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन त्याच्यानंतर आय आहे त्याच्यानंतर इन पेंडिंग टू सबमिटेड त्याच्यानंतर एडिट फॉर्म पहिला ऑप्शन समजून घेऊया आपण एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणजे तुमचा अर्ज कम्प्लीट झालेला आहे ओ टी पी टाकून त्यामुळे तुमचं या ठिकाणी फॉर्म सबमिट झालेलं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे तुम्ही अर्ज केला आहे सध्या तुमचं अर्ज व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे अजून तुमच्या अर्जाची पडताळणी झालेली नाही आहे म्हणून तुमचं अर्ज आता पेंडिंगमध्ये आहे तिसरं ऑप्शन आहे एडिट फॉर्म इडिट फॉर्मवरती क्लिक करून तुमच्या अर्जामध्ये जर काही चुका झालेली असेल तर तुम्ही इडिट करू शकता आता आपण आय बटन जो नवीन नारी शक्ती दूत ॲपमध्ये ॲड करण्यात आलेले आहे त्यावरती क्लिक करणार आहात आणि हे जे चार ऑप्शन आहे ते चार ऑप्शन आपण सविस्तरित्या समजून घेणार आहोत पहिला ऑप्शन आहे पेंडिंग टू सबमिटेड या ठिकाणी स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे प्रलंबित ते सबमिट केलेले आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्यावत पुनर्वलोकनासाठी सबमिट केलेलं नाही आहे अंतिम या ठिकाणी सबमिटसाठी हे अद्यावत प्रलंबित आहे स्थितीत आहे म्हणजे तुम्हाला आता इथं काही करण्याची गरज नाही तुमचा अर्ज सध्या प्रलंबित आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे अप्रूवड म्हणजे मंजूर सर्वेक्षण पुनर्वलोकन करून स्वीकारले गेले आहे सबमिटकडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही आहे म्हणजे सबमिट म्हणजे जे अर्ज तुम्ही केलेले आहात त्यांच्याकडून काही करण्याची गरज नाही असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तिसरं ऑप्शन आहे इन रिव्ह्यू आता इन रिव्ह्यू मध्ये सांगण्यात आलेले आहे सर्वेक्षण सध्या पुनर्वलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात आहे सबमिटकडून फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे आता या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर या ठिकाणी अफ्रूव्ह होऊन जाईल त्यानंतर यामध्ये पुढचं ऑप्शन आहे रिजेक्शन म्हणजे रिजेक्टेड रिजेक्टेड सांगण्यात आलेलं आहे संरक्षण पुनराकडून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि कोणतीही कारवाई आवश्यक नाही असा सुद्धा म्हणजे तुमचा अर्ज या ठिकाणी नाकारला गेला नाही असा ऑप्शन या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे त्यानंतर डिसअप्रूव्ह म्हणजे कॅन एडिट सबमिटेड जो आहे रिसबमिटेड यामध्ये सांगण्यात आलेले आहे अस्वीकृतमध्ये संरक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटकडून बदल करून पुन्हा सबमिट करण्याची पर्याय आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक झालेली असेल तर एडिट फॉर्मवरती क्लिक करून व्यवस्थित अर्ज पाहून घ्या जर कुठे चूक झाली असेल तर चूक दुरुस्त करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने घरी बसल्या नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून सर्व काही करता येणार आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला याच नारी शक्ती दूत ॲपवरती पाहता येणार आहे नवीन अपडेट आल्यानंतर नक्की आपण व्हिडिओ घेणार आहोत